काय गरज नाही आम्हाला चिंचाची. अहो घ्या 150 रुपये पाहिजे. काय हाला चला 10 रुपये जर देते ती. नको 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 हाला हाला काका नाही घेणार. चिंता घ्यायचं का पडायला? अहो त्यांच्या वेळेस आपले आकडे जास्त मोठा येईल. घ्या ना 150 रुपये पाहिली आपली. त्याची चाचणी होईल. 10 रुपये तुम्हाला नको 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 आहे. बरं चावते फोडायचं असलं कधी सांगा बरं का. मालक करे आम्हाला. अरे आपण सकाळ धरून माल घेतच होतो पण एक पण बाय आपलं तुमचीच घ्यायला राव. हा ना राव लय मला पण कटा आलाय उन्हात आणायचं राव. मला वाटलं तुम्हाला 2 पैसे जास्त भेटतील पण तुमच्या बरोबर मला नाही वाटलं काय होईल म्हणून. अरे होईल ना देतो ना तुला 300 रुपये रोज ठरलाय ना देतो ना तुला 300 रुपये पाहिजे तुला करतो काय त्याचं जुगाड. मला वाटतंय इथे एक घर आहे राव आपण इथं लास्ट विचारू. नाही इथं तिच्या आयला तिकडे विकून टाकू. घडून टाकू नाही तर गोळी जाऊ द्या. फुकून टाकू फुकून टाकू निम्मे पैसे मला द्या तुम्ही निम्मे घ्या. हा मग काय तर बरं चालतं की फुकीतो मग मी. हा मग तू फुकी बस कुठेतरी गांजा बिजा. बरं जातो मग. हा चल जाऊ करा. हो चाल. अरे का कुठे घरात मावशी. ए आम्हाला जाऊन बघ ना ऐका कोणी मावशी ऐकतोय. मावशी गेले रे काय वाटवत लावली काय झोपली दिली दुपारी झोप होय ना मावशी. मावशी कुठे आहे काय पाहिजे तुम्हाला कुठं का घ्यायचं का तिथं पाडायला तिचा चल तिचा काय भाऊ आहे तिथं दीडशे दीडशे अरे काय भैया काय करतो ती काय खाय तरी एकदाच कलिंगड कापलंय ना घे ना सुरी घे कापण खा नुसतं खेळतोय त्याच्या संग खा खायचं असलं तर तो येतो ना बाहेरून. हा वय हा मग खाऊ दोघं पण. बरोबर येऊ राहिली पण काय भाऊ बिऊ वाढून द्यायचं का नाही. किती भाऊ पाहिजे बा 150 म्हणले तुम्ही. मग 150 देतो ना. 800 देता का बाबा आपण थोडा 800. अरे काय बोलू राहिला 800 दे तरी जायला सांगेल मी गोळ्या घ्यायला. 150 रुपये भेटल 10 रुपये 150 रुपये भेटल वर एक पाव्हा भेटल असं होय. जाऊ द्या आपल्या फुग्याची सोय होती. 150 आयला सांगतो घ्यायला. बरं मग कुठं टाकू कोण आहे टाक आतमध्ये. ए घ्या साहेब सांग ना टाक. आम्हाला मोडेडर हटला हो ना गुन्हेला डड गुन्हे हो व आण टाकू काय तुला उचल. असं का 300 रुपये फुकट द्यायचं काय तुला. 300 घाटा मा तुला एक फुका द्या ना रे गेलो करू तुम. थोडं अरे मला आहे फुगे सवय का तुला 90 ची पहिली. हो 90 ना मला काय गाडी वापरतो गाडी तसं आम्हाला असेच घ्यावं लागते त्यांना 90 वाजू शकत कामच होत नाही. थोडा गाडी लावला तर फक्त सकाळी थोडा थोडा अर्धी अर्धी झाली जाते काय आपत्ती का सोय करून टाका रातच्या. करू की तुमची पण करू तुमची पण करू कोणा सांगू ना सांगत आपलं तिघत फुगा आणू मस्त मस्त तेवढं फोडून घ्या लवकर फक्त त्यावर का. किती दिवसात द्यावं लागतं कधी द्या आज द्या नाही उद्या द्या. नाही नाही आज नाही ना उद्या ना सकाळी परवा काय काम असते एकच नाही ना आमचा पण फायदा बघा ना शेतातलं बघावं लागत. मी काय करतो आता कुरपायला काढले ऍडव्हान्स देतो तुला 10 रुपये जाऊन आता जाऊन एक तू फुगा लाव कामाला भेटलं मी लगाव फुगा 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 लागत तुमचा घेते लागेल लवकर पडा बघा पण आईला सांगतो घेऊन ठेवलंय म्हणून आई साहेब पकडून राहिली ते म्हणले जा टाकून घे फक्त मग काय मदत जाऊ का मग शेट.
तेवढं फुग्याच लक्षात ठेवा तेवढं ह्याची लाईटीची लावा सर 90 त्यांचं करतो मी आता त्याशिवाय त्याला पावर नाही ना 90 शांती करतो मी त्यांच्या जाऊ तेवढं फुग्याच लक्षात ठेवा हा हा ठेवतो ठेवतो आईला सांगतो घेऊन ठेवलंय म्हणून सारे दहतीच्या फुगा हमारा घेऊन वाजिता फोडू लागत अगोदर आतून लागा आधी चोलून देते मी तुम्हाला हे करा इकडं कोणी धर लागा काय त्यांनी बोटक दिले काय मला तरी बोलायचं ना कशी चिंच दिली त्यांनी सोड बर बाय कशी बघली चिंच सोडायची काय बसलायनी काढ तुमच्याकडे मी आता घेतली ना गोणी याने घेतली हा मग त्याला फोडायला असं मी सोलून देते तुम्हाला माझी फुग्याच बाई भाईचं काय बघील का आपण आपल्या थोडे पैसे येते काय का नाही फोडल्या ना मग बघते तुम्हाला काय चिंता दिल्या ते कशा धोकातली चिंच आहे रे जर खा खायला मला तर बोलायचं ना फोन होता आपल्याच गावातलाय आता कशाला घेतली दोन्ही आता तुलाच पाडायला लागणार आहे बघी कसलं बारके कसलं बघ किती काढायचं याच्यामध्ये यात्रेतला फुगा रे तुला मला वाटलं कसला फुगा आहे काय माहिती यात्रेतला आई मला फुगा यात्रेतला फुग्या सांग तुला गाडी घेऊन देईल नाही मला 20 रुपये पाहिजे कलिंगड घ्यायला चला फोडवा अरे सोलायचा तरी आधी अरे सोलायच्या लगेच कुठे फोडतो असे होय मला माहितच नव्हतं आम्ही सोलून देते मग फोडा तुम्ही बघा हा सोलून दे आम्ही फोडतो आई तू जेवण केलं नाही जेवायचं झोपलो होतो मला बोलवलं का नाही मग तुम्ही जेवत आज मटणाचा रस्ता केलाय काला मी मस्त ताव मारतो आता एवढं पडायची गोणी आणि मग जेवायचा लेग पीस केला काय हा लेग पीस केले फोडा त्या आता आम्ही बाजारात जाऊ मग जेवण झालं मग तरी तुम्ही फोडायच्या देते आजी आम्ही बाजार जातो आम्हाला थोडे पैसे द्या फुगा आणायचा आहे याला गाडी घ्यायची होती काल कालपासून म्हणतो आता मला देईन ना पैसे मला मोठी गाडी घ्यायची बर का फोडल्या तर गाडी येईल ना फोडू ना फोडीन ना वय मी चिंता घेतल्यात मला पाहिजे नाही परत म्हणायचं नाही मी काय म्हणतोय मला पाहिजे आई मी एवढ्याच फोडणार एवढ्या कारण मी बारीक आहे ना मी एवढाच फोडणार काय तू एवढं फोडणार जास्त फोडायला पाहिजे तू जास्त फोडा पाहिजे फोडणार फाडणं नका फाडणं कर ना माझ्यात एवढ्या भांडणं नका करू 150 रुपये पाहिले म्हणजे फोडायच्या आधीच लागले वाढायला तळ कुठे का होईन का फोडून असे भांडणं त्याने गुणी घेतली तो कमी फुडीतोय फोडू लागाय दोघांनी फोडायचं कसं मोठ आहे ना
मग मी छोटी एवढीच फोडणार एक आठ एकच आठ पण तू दोन आज तीन आज नाही चार आपण उद्या का बुडू आम्ही सांगितले मी एवढंच फोडणार अरे अरे आज सांगणं याला सारखं कर ना भैया भाव अरे अरे चिमा फोडत होता भांडण करतात का अरे 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 काय कर आई बघ नाही कसं बाबाची चिंचा गेला इकडे इकडे ते म्हणून चोरून ठेवले काय घेतले घेतले मी किती मोठे काम केलं खास बसले टरबूज नुसतं खातो आम्ही घेतले म्हणून मोठं काम केलं तेव्हा एवढंच फोडणार गुटकं घेतलं मोठे मिरची बी नाही एवढी एवढी घेतली बाजार नाही जेवण करायचं कलिंगड खायचंय आपल्याला मी कलिंगड खाईन बस निदर्श तू सगळं खाऊन पिऊन बसायचं मी एवढं काम करायचं घेतलं माझा एक तू कलिंगड खा मी लेट पीस खातो मला बी पाहिजे दोन दोन दिले ते माणसाने लाल पोरक म्हणून मला फसवलं तुला कळत नाही का त्याला म्हणायचं बोलवायचं हे करायचं घेतली गुणी बघ कसली चिंच काम करता तू थोडं टाकूनच होता नुसतं डोलत होता मला हाक मारायची ना तू मालक म्हणला थोडं हात लाव मालकालाच बघत नाही चिंता नाही बघितल्या मग त्या मालकाला काय बघायचं बोलू तर मग तू थोडं बोललीच गेले तुला नाही कळत तू मोठा ना मोठ्या आकलीचा तू छोट्या आकलीचा हा तू कशी आकल छोटीच आहे थोडा पटापटा उरका मी छोटा आहे मी त्यामुळे छोटे थोडेच पोहोचणार आणि मग त्यामुळे दोन टरबूज खातो तू अर्धच का आणि मी चार लिटर बीस खातो तू अर्ध भांड्या करू नका म्हणलंय तुम्हाला तो कसं म्हणतो मी छोट्याच पोहोचणार मी छोट्या दोघांना सारखं दिलंय ना तसं फोडा आई माझ्या प्रेम झालं पाहिजे बरं का आपल्याला पटापट जास्त द्यायला ना फोडा पटापट उरका हा तू कमीची चा फोड आणि मला सोलून दे अजून दिलं नाही मीच फोडी तू मग ते मालक तुलाच मागन माय त्याची चिचा वापस फोडल्या का नाही अरे पोरला काढतो आई हा कायम कधी बी कमी समजतो मला हा करावाडाच आम्हाला यात्रेत जायचं आता गर्दी कमी होईल सांगितलं पर्यंत ऊन पण कमी होईल आता जास्त आहे ऊन आता ऊन का नाही ऊन उतरल्या तर पाच वाजता फोड भय पुढे तुला माहिती फुगा म्हणजे कसला याचा फुगा यात्रेतला तसला नाही ते पेहतात लोक पेहत नाही का संत्र्या संत्र्याची बोट ते फुगायचा आई मला काय लागला आणि ती 800 रुपये पाहिली सांगितली ती नाही 150 रुपये पाहिली देतोय तो नाही याच काय ऐकू नको कुठे बोलतोय बोलायचं का त्या माणसाला चितवाल्याला
तू खोटा नाही आणि तू बाबाची त्यांची बिडी ओढीत होता कस काय अरे झिंगाना घालता का मी चाललो मला झोप आली तू घेस म्हणून मी चाललो घेतली मारायला इकडे काय आई तू किती खोटा चिंचाची गुणी घेतली बायला कोण फोडीन ते चिंचा आई लेकर गुणी घेतली ना कोण फोडायचं ते चिंचा पैसे द्यायचे नाही आपण द्यायचेच नाही आपण पैसे द्यायचे नाही पैसे पैसे घेतले शिरेन का तू नाही त्याला द्यायचेच नाही गुणी घेतली फोडायचं ना आणि दोघांचे भांडण झाले काय करते मग आता त्याला नाही द्यायचे पैसे तू खोट बोलतो तुमच्या समोर तो आला ना तिचा गेला माणूस त्यालाच विचार किती रुपये पाहिजे तू खोटर दाय आणि आहे पिढी सोबत तू दारू सुद्धा पेतो त्या बाबां सोबत आणि काय पिढी तर माहिती का चुलीत पिढी ते बिडी येड झाले आता खरंच येतो काय ते खरंच पितो बिडी वाढली होती खरंच हा त्या पोपट बाबा सोबत कोणता पोपट बाबा पोपट बाबा गोरे पोपट गोरे ह्या काय एवढे एवढे पोरग लई येडी संगत लागली त्याला लई येडी संगत लागली तू त्याच्यावर ना लक्ष ठेव आता हा आणि आहे तो बोध असतोय त्याच्याकडे बघून त्याच्याकडे बघून लय येडे झाले आता ती लक्ष ठेव आणि मला सांगतो मग बघू आपण त्याच्याकडे थांब त्याचा देतच बघते मी आता आणि ते ना आता चिचावाल्या कोण दारूची बाटली घेणार योग्य हा होय हा त्याच्या मुळे हलता काय तो हा म्हणून दीडशे रुपयानी घेतली तुला 250 सांगतोय ते म्हणतात ना झुलूनच टाकली गोणी त्यांनी ना मग त्याच्या माग गेला काय मग दारू प्यालेले होते दोघ दारू प्यालेले होते भांडणं करून गेला काय तिकडं मग हा असं वाटतं चिचावायला संघच गेला वाटतं नाही दोघ जण प्यावा पोपटची त्यांची संगत आणि यांची संगत लागली काय ना चिचावाल्याची पोपटची बरोबर म्हणून येडा झालाय तू त्याला आलो चांगला हान आणि त्याला पैसे पण नाही द्यायचे त्याला कोण पोपटे आपण बघू थांब आता मला दाखव तू मला दाखव कोण पाहिजे पोपट्याचं पोपटच उडून टाकू आता इतकी गुन्हे आणली कोण फोडणार त्याला मला भूक लागली टरबूज खायचं लीट पीठ 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 काय नाही द्यायचं त्याला काय द्यायचं नाही द्यायला नुसतं खाऊ गांडे तू काम नाही करीत काय नुसतं खायला खाऊ गांडे दुकान मांडे तर खायला बोललो ना मग काय येतं लेकरू शान आहे ग बाईले पुढला जाऊ दे त्याला बघू त्याला पैसे द्यायचे नाही आपणच घेऊ हा तिघ जण हा जाऊन त्याला असं आपण रात्री यात्रेत जाऊ हा जाऊ ना आपण तिघ जण काय पोरग एवढं एवढं पोरग काय त्याला घरात असते कुठं लपून ठेवलेल्या आता पाहावं लागते शोधा तू झोपत तिथं तिथंच असते रात्री झोपला ना त्याच्या उशा खाली बघायचो असतो चांगली सवय लागली त्याला मग काय येतं लय दुकार झाला आता तू त्याच्यावर लक्ष ठेव जाय भाऊ तू शाळेत गेल्यावर तू माझं ऐकतच नाही शाळेत गेलोय तो म्हणतो कुंपू कुंपू आईला सांगायचं आल्यावर येतो तो शाळेतून तू आई तिचीच बाजू घेते तू असले होती आता मला माहिती होय मला वाटलं बरं आहे चांगलं चिंचाची गोणी घेतली चांगलं काम करू लागल फुडीन तेवढेच पैसे होते ना आपल्याला तुम्हाला कलिंगड लय खाऊशी वाटतेत ना मग किती किती आणते मी चार चार पाच पाच आणते ना बोल बच्चन आहे मग नको काम करायला चिंच फोडले अजून कलिंगड खायचं झालं का ते काय वय बटन दाबलं की लगेच शिजायला अरे काय तू काय करतो मी झोप आहे काय दारू पितो काय करतो काय सांगितलं तू तुला म्हणलं होतं ना काय तुला मी आता पाहत नाही तुझा माझ्या विश्वास आहे का नाही तुला उलट टांगून तुझ्याकडून नाही तू
तुला कसं वाटत असं मी कसं एवढे अडचण तू दहा रुपये काय जे काय बी बोलतो मोठे म्हणून काय ते बा मी लहान समजून ना घेत तू फुगान बिगा काय काय क बोल काय चल बर काय बी खोटे बोलतो तू आईला भरोसा आहे माझ्यावर आई भरोसा आहे माझं पहिला भरोसा भांडण करणार माझी बाजू घ्यायची तू घेतली तू तुला फोडायचे ना ते गुणी कसे आपण बसूनच होतो ना कोणचं गोरे बाबा आहे मला दाखव तरी एकदा तुला असं माहिती आपले काम करून घ्यायचं मला झोप नको फुडू माझी मी फुडते चिंचा जर तू जर फुगेच पियाल जा तुझा पिढ्या वाढाय तुला जायचं आणते टरबूज तुम्हाला आणते जा काय पोर आहेत बाई कसे पोर काय कसे पोडीचे ग बाई आई मला पण दे ना देते तू नको मी आणलो ते चिंचेची गोळी घेतली फोडली का तरी थोडी मग फोडली ना एवढीशी हा एवढीशी ते माणूस आला ना त्याला म्हणा हे नको बाबा चिंचा आम्हाला तुला काय चवाचे नाही तर घेऊन जा सांगते मला काय माहिती असे निघते बुटकन बिटकन छोटे छोटे गोड आहे का हा गोड मला नाही लागत गोड खा तू काय गांजे वाटलं काय गोड नाही लागत तुला गांजेच मग ते त्याच काम आहे काय बी समजू किती माझ्यावर सगळं आठवण ना त्याला असं हाणलं पाय उलट बांधून ए ते चिचावाले आले तर काय सांगशील त्यांना ते तुझं बघ यांनी मला बसवलं आहे चिंचा देतोय बारकाल चिंचा बघ बसवलं छटाक भरपूर चिंचा नाही फोडल्यात अहो दोन दिवस झाले ना पैसे किती 20 पाहिजे मला नाही 20 रुपये नाही त्याचे 50 मावशी लहान बरोबर जाऊ ना 10 रुपये देतो मी तुम्हाला असं कसं पाहिजे 10 रुपये माझ्या चिंता नाही झाल्या पुढून तुला काय पडलाय त्या टरबूज रोजी दिली का तुम्ही नाही नाही त्यांना ती देऊ नको त्याला म्हणतोय तू गोणी घेऊन जा आपल्याला नको आपला अचल उचल ती गोणी बसला टरबूज खात्यांचे फसवलं
मला फसवलं आणि आहे बघ ना लाल नाही फुटन होत कशाला घेतो मला बर घ्या त्याचे 20 रुपये येतील आपण ओ मावशी एवढं घेऊन जात बर का आई बसवलं त्यांनी आपल्याला नाही तू तुम्ही त्या फोडला असत झाला असत मी गोडवलं देऊ न तुझ्या जवळ माग माग पैसे माग गेलेला त्याचे किती पैसे होते ते बघ मग तुला होईल आणि फुगा नको खाऊ कलिंगड आणायला होते पैसे अजून अजून काय का नको आपण हा गोरे बाबात नाद लागत आता नाही लागणार एक चिचांचा गोरे बाबाकडे आता नाही लागणार आता नाही लागणार आता नाही लागणार हा बाबा